एकदा माझा परिचय करून देतो आणि एकूण या विषयाचा परिचय करून घेऊया. माझ्याकडे याच्यातलं जो मर्यादा आहे की या विषयाची ओळख करून देणं आणि या विषयातल्या कायदेशीर बाबी काय काय असतात त्या विषयाची आपण सगळ्यांनी ओळख करून घेऊ. समजतंय सगळ्यांना? मी सुभाष आचार्य, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ हे औरंगाबाद मध्ये काम करतो. आता जसे आपण ट्रेनिंगला आलो तसं 2015 पहिलं ट्रेनिंग आम्ही बर्ड लखनौ हे जे बँकर्स असोसिएशन असतं त्याच्यासाठीच एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तर त्याने आमचं ट्रेनिंग बिकानेरला दिलं. त्या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही संकल्पना समजून घेतल्यानंतर लक्षात असं आलं की खूप छान संकल्पना आहे. आपण सगळेजण शेती करतो आणि शेती करत असताना पशुधन सांभाळतो, सांभाळतो की नाही, आणि पशुधनामुळे आपली शेती समृद्ध होते, बरोबर आहे. गाय आहे, बैल आहे, शेळी आहे, कोंबडी आहे, अजून काय हे जे हाताळतो आहोत हा वाघ आहे, आणि त्यामुळे वाघासोबत आपल्याला पुढे जायचं. ते काय आहे, कसं आहे, एकदा थोडस समजून. 2015 तिथून आम्ही ट्रेनिंग वरून आलो आणि त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी पहिली जी आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्याच्या अगोदर खूप कंपन्या बनलेल्या आहेत. 2015 नवलाई शेतकरी उत्पादक कंपनी ही डोणवाडा नावाच्या गावी सुरुवात झाली आणि तिथून मग लक्षात आलं की अरे कंपनी बनवणं खूप सोपं आहे आणि कंपनी चालवणं हे जर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तो वाघ चवतातो तसं असत. त्यामुळे या विषयातला मूलभूत गोष्टी समजून घेतल्या तर तो वाघाचा उपयोग वाघासारखा होईल, जेणेकरून आपण जे काम ज्या विषयाला हाताशी घेतलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला पुढे नेत नाही. नीती आपल्याकडे आपल्या आमच्या एक इथली जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे पैठणची, त्याचे एक संचालक पण आता आपल्यासोबत उपस्थित आहे. शेतकरी उत्पादक कंपनी हा काही नवीन विषय नाही आहे. मुळात हा शेतकरी उत्पादक कंपनी हा सुद्धा विषय थोडासा बाजूला ठेवू. ही कंपनी जी आहे ही प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन आहे, ज्याला उत्पादक कंपनी असं म्हटले. मग त्याच्यामध्ये जर आपण शेती जोडलं, शेतकरी जोडला, किंवा ही शेतकरी उत्पादक कंपनी बनते. मग जे लोक कापड बनवतात, जे लोक कागद बनवतात, जे लोक लाकूड बनवणं म्हणजे फर्निचर बनवतात त्यांची कंपनी बनू शकते का? हो, बनू शकते. ते प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे त्यांच्या इथं शेतकरी हा शब्द लागणार नाही, पण प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशनचे सगळे नीती नियम त्याला लागू होते. म्हणून थोडस हा विषय एकदा समजून घेऊया. 4 वर्षात 4 दिवसाचा हा एका अर्थाने अभ्यास वर्ग आहे. 4 दिवस आपण या विषयाचे वेगवेगळे पैलू समजून घेणार आणि त्यामुळे ज्या विषयाला धरून आपण पुढे जाणार आहोत त्या विषयाला समजून घेत त्याचे संभाव्य ज्याला काय म्हणूया सामर्थ्य स्थळ त्याच्या कमकुवत बाजू त्याच्याशी आपण जुळून घेऊ शकतो का, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आपण चपलाच्या दुकानात जातो त्यावेळी काय करतो, चपलाच्या दुकानामध्ये आपल्या पायाच्या नंबरचा जोड शोधत असतो, बरोबर आहे. हे काय असतं, ते मॅचिंग असत, ते तसं जोड तसाच असणार आहे, तो नंबर तसाच असणार आहे. आपण त्याच्याशी जुळले जातो का हे एकदा पाहावं लागतं आणि प्रत्येकाचा जोड वेगवेगळा आहे. तसं प्रत्येकासाठी असलेले वेगवेगळे कपडे आहेत, प्रत्येकासाठी असलेले वेगवेगळे रूप आहेत. तसं ऑर्गनायझेशन या विषयामध्ये ज्यावेळी काम करतो तर ऑर्गनायझेशनची वेगवेगळी रूप आहे. काय काय रूप आहे, मी जशी कपड्याची वेगळी रूप म्हटली, पादत्राणांची वेगवेगळी रूप म्हटली, तशी संघटनात्मक क्षेत्रामध्ये वेगवेगळी रूप काय काय आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की
एक असते संस्था ज्याचं धर्मदाय आयुक्त आणि सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट कडे आपण रजिस्टर करतो त्या असतात संस्था. दुसरा जो भाग असतो तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो आहे ज्याचं रजिस्ट्रेशन सहाय्यक निबंधकांकडे होतं तो म्हणजे सहकार. या विषयामध्ये आपण ज्यावेळी काम करतो त्या सहकार क्षेत्रामधलं ते काम त्याचं रजिस्टर हे वेगळे राहतं. तिसरा याच्यातला जो टप्पा आहे सहकार चळवळीला महाराष्ट्राने खूप चांगलं बळ दिलं आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की सहकार तत्वामध्ये महाराष्ट्राचं केलेलं काम संपूर्ण भारताने स्वीकारलेलं आहे. आणि ज्यामुळे सुरुवात जर आपण केली तर आता गडबड अशी झाली की त्याच्यामध्येही काही कुप्रवृत्ती शिरल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या सहकाराचं ज्या ठिकाणी व्यवस्थित तत्व पाळली नाही गेली त्या ठिकाणी स्वाहाकार सुद्धा झालेला आपणच पाहिलेला काका जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकते. आणि आपण सगळे या सगळ्या विषयाचे एका अर्थाने या सगळ्याशी निगडीत असणारे शेतकरी आहोत. मधल्या काळामध्ये बचत गटाची चळवळ चालली आणि बचत गटाच्या चळवळीने बचत गटाच्या बँकांचे जे दरवाजे ग्रामीण भागासाठी बंद झाले होते ते दरवाजे पहिल्यांदा जर कोणी उघडले असतील तर बचत गटाची चळवळीने आपल्या सगळ्या मातृशक्तीने आपल्या सगळ्या मायमावल्यांनी खूप कष्टाने हे काम साध्य करून आणि मग टप्प्याटप्प्यामध्ये हळूहळू पीक कर्जाच्या सोबत ऍग्री ऍडव्हान्सेस असं आता थोडं शेतकऱ्यांसाठी बँका या समोर यायला लागलेल्या. हे सगळं चित्र असताना मधल्या काळामध्ये अजून एक टप्पा आला तो जो आला तो शेतकरी गटांचा आलेला आहे. म्हणजे ज्याला म्हणजे आत्माचा गट आहे किंवा फार्मर्स क्लब आहे अशा टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन हा गाव पातळीवरचा एक विषय पुढे घेऊन जाण्यासाठीचा एक समूह आणि त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठीची पद्धती आपल्याकडे विकसित झाली. इथपर्यंत तर सगळे आपण त्या विषयाशी जोडलेलो आहोत आणि या विषयात काम केलेलं. मी तर तुमच्याकडून समजून घेऊ इच्छितो की किती गावची मंडळी आहेत उपस्थित. हा गाव 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हे सगळे पैठण तालुक्यातले किती जण आहेत? पैठण तालुक्यातले 3 जण. गंगापूर 3 जण. वैजापूर 1, 4. 3 तालुके. औरंगाबाद 1, 2, 3. खुलताबाद 1. सिल्लोड नाही. सोयगाव नाही. पैठण तर झालंय. फुलंब्री कंधार. हे सगळ्या तालुक्यांचं प्रतिनिधित्व आहे. ज्यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी हा ज्यावेळी विषय घेतो तर गेले 5 वर्षापासून त्याला खूप मोठं रूप आलेलं सगळ्यांना पाहायला आणि आपण सगळ्यांची उत्सुकता चाळवली गेली आणि त्या निमित्ताने आपण केवीकेशी जोडले गेलेले प्रगतिशील शेतकरी आहोत. म्हणून आपण कशासाठी आलो तर या 4 दिवसाच्या कारणे आपण जे 4 दिवसाची कौशल्य विकास कार्यक्रम जो आखलेला आहे त्याच्यामध्ये समजून घेऊया. या भूमिकेतून आपण सगळेजण हजर झालेलो आहोत. मला एक प्रश्न पडला होता ज्यावेळी मी बिकानेरला गेलो ना त्यावेळी असं 4 दिवस समजून घेणे एवढं याच्यामध्ये आहे का पोटेन्शियल. नंतर लक्षात आलं की याच्यात नक्की पोटेन्शियल आहे. त्याच्यामध्ये आपण कशी त्याच्यामध्ये जाण टाकतो त्यानुसार हे बनणार चांगलं एका अर्थाने आयुध चांगलं टूल हे या सगळ्या माध्यमातून मिळालेलं आहे. काय झालं सहकारामध्ये चांगली तत्व ही शासनाने समोर घेतली आणि कंपनी मधली चांगली तत्व समोर घेतली. या दोघांना एकत्रित करून 2013 कायदा बरोबर ना ज्योतिताई 2013 या विषयाला वेगळ्या रूपामध्ये समोर आणलं. कंपनी कायद्यातली चांगल्या गोष्टी आणि सहकारामधल्या चांगल्या गोष्टी अशा एकत्रित आणल्या
आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून उत्पादकाला डोळ्यासमोर ठेवून, मी पुन्हा एकदा झपून शब्द वापरतो, उत्पादकाला डोळ्यासमोर ठेवून या कंपनीची आखणी केली गेली, या कायद्याची आखणी केली, कायद्यामध्ये संशोधन केलं 2013 ला, आणि उत्पादक प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन ऍक्ट हा अस्तित्वात आला. हा कंपनी ऍक्टचाच भाग आहे, त्याच्यातला अनुच्छेद फक्त ऍड केलेला आहे, कंपनी ऍक्ट पूर्णपणे बदललेला नाही, त्याच्यामध्ये अनुच्छेद त्याच्यामध्ये वाढवलेला आहे. त्याच्यातल्या तांत्रिकतेमध्ये जास्त जाऊया नको, बोर व्हाल, पण समजण्यासाठी काय आहे, जो कंपनी ऍक्ट 1956 ला आपण आपल्या देशामध्ये मांडला गेला पहिल्यांदा, या 1956 ऍक्ट मध्ये शेतकऱ्यांसाठीचा एक वेगळा टप्पा असला पाहिजे, याच्यामध्ये 2013 ला त्याच्यामध्ये संशोधन केलं गेलं आणि त्याच्यामध्ये एक अनुच्छेद ऍड केला ज्याच्यामध्ये सहकारातली तत्व आणि कॉर्पोरेट कंपनीची तत्व ही एकत्रित केली आणि कंपनी नावाचा एक फॉर्मॅट आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला गेला. थोडस एक कंपनी म्हणजे काय एकदा समजून घेऊया, याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी सरांनी सांगितली असेल, काकाच्या वेळी शेती करायचे त्यावेळी सगळ्या जमिनी या दोन आकडी होत्या जमिनीची मालकी, बरोबर आहे, म्हणजे 10 एकर 15 एकर 20 एकर 25 एकर असे सर्वसामान्य गट असलेले आपल्याकडचे शेतकरी होते. आता हा आकडा 1 आकडी झालेला आहे, सर्वसामान्य 70 ते 80% लोकांकडे 4 ते 5 एकर 7 एकर इथपर्यंतचीच जमीन आहे. 2011 जो काय म्हणूया आपल्याकडची जनगणना झाली, त्याचबरोबर ऍग्रिकल्चर सेन्सस पण डेव्हलप डिक्लेअर केला. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचं ऍव्हरेज लँड होल्डिंग ज्याला म्हणूया त्याला 1.06 हेक्टर म्हणजे किती गुंठे, 106 गुंठे एवढी जमीन सगळ्यांकडे आहे, जे लँड आहेत म्हणजे जे शेतकरी आहेत असे मांडणी त्या असं गणित त्या याच्यातून समोर. मी एक वेगळ्या रूपामध्ये याची मांडणी करतो. हा चष्मा आहे, हा चष्मा बनवायला जर 200 रुपये खर्च असतात येत असेल आणि त्याला सांगितलं की तू 100 रुपये घे आणि चष्मा बनव, तर चष्मा बनवता येईल का? नाही. तसं कृषी अर्थशास्त्र आहे आणि कृषी अर्थशास्त्रामध्ये जी काय आपल्याकडचं भांडवल आहे ज्याच्या आधारावर आपण काम करत असतो ती आपली काळी माती आहे, जे काय उपलब्ध ज्याच्या आधारावर करतो ते आपल्याकडचं ज्ञान आणि आपला अनुभव आणि आपल्याचं कौशल्य निसर्गाचे साथ या सगळ्या जोडीने आपण शेती करत असतो आणि त्यामुळे या हे झालं मूळ भांडवल ज्याच्या आधारावर आपण शेती करतो आणि जगतो. जगण्याचे 2 भाग आहेत, एक आहे जीविका आणि दुसरी आहे उपजीविका. मूळ जगणं म्हणजे शेती करणं आणि शेतीतून पैसा उत्पन्न करण्याची साधनं निर्माण करणं ते आहे उपजीविका. आणि या उपजीविकेमध्ये गडबड व्हायला लागली, उपजीविकेमध्ये गडबड अशी झाली की आपला वाढलाय खर्च त्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळत नाही आणि उत्पन्न मिळण्याचं जे साधन होतं ते हळूहळू मर्यादित व्हायला लागलं, बरोबर आहे काका? मग विचार समोर आला की हे जर एवढं जर हे असेल तेव्हा जर हा माझा चष्मा 200 रुपये असतील तेव्हाच चष्मा बनणार असेल, तर शेतकऱ्याचं हित साधायचं असेल तर काय करावं लागेल? जमिनी तर एकत्रित नाही आणता येणार, जमिनी कसणाऱ्याला एकत्रित आणता येईल का? शेतमालाला एकत्रित आणता येईल का? ही शेती करत असताना लागणारा खर्च कमी करण्यासाठीचे एकत्रित प्रयत्न प्रयोग करता येतील का? गटशेतीचा माध्यम असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून,
हा विचार सुरू झाला आणि त्या विचाराला सूत्र रूपाने मांडण्याचं काम कंपनी ऍक्टच्या माध्यमातून निर्माण झालं आणि आपल्या समोर सरकारने हा नवीन फॉर्मॅट 2013 2013 ला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पर्टिक्युलरली उत्तर प्रदेशमध्ये राबवली गेली आणि ज्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या ज्याच्या अंतर्गत थोडंफार इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या भागामध्ये तयार झालं आणि शेतकऱ्यांना हे वेगळं काहीतरी आहे याची जाणीव तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी एक मोठं आंदोलन दिल्लीला झालं शेतकऱ्यांचं आणि या आंदोलनामध्ये वेगवेगळे शेतीशी संलग्न असणारे पैलू समोर आले आणि या पैलूवरच उत्तर शोधत असताना त्याच्या अगोदर असलेलं लॉकडाऊन पहिलं लॉकडाऊन आणि त्यावेळेस सरकारने एक पॅकेज जाहीर केलं होतं 8,000 कोटीचं 8 लाख कोटीचं या 8 लाख कोटीपैकी काही टप्पा हा शेतकऱ्यांसाठी निश्चित केला आणि मग ज्यावेळेस एक कायदे येत नाही असं लक्षात आलं कायदा मागे घ्यावा लागला तर त्याचं रूपांतर सरकारने योजनेमध्ये केलं आणि 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या बनवण्याचा पहिला टप्पा सरकारने निर्णय केला तो तालुका शाळा असेल आणि त्याला ज्याचं सूत्र असेल ओडीओपी वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट या बेसिसवर तो काम करेल आणि हा ज्यावेळी विषय पुढे समोर आला मग कसं करावं या विषयामध्ये अनेक गोष्टी झाल्या मग सरकारने त्याला केंद्र शासनाची योजना म्हणून सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणून डिक्लेअर केलं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये 2 शेतकरी उत्पादक कंपन्या बनवूया असा एक मूलभूत विचार स्मॉल फार्मर्स अॅग्रो कन्सोर्शियम जे आहे SFAC लक्षात ठेवा हे खूप महत्वाचे इन्स्टिट्यूट आहे आपल्यासाठी खूप चांगलं काम करते या SFAC ने हा विषय पुढे घेऊन आले की आपण करूया आणि सरकारने त्याला मान्यता दिली आणि त्याचं रूपांतर योजनेमध्ये केलं 10,000 शेतकरी उत्पादक साधारणपणे भारतामध्ये पुरेशी शेतकरी संख्या असलेले जर तालुके बघितले तर 5,000 तालुके आहेत जिथं प्रत्यक्ष शेती केली जाते आणि शेतकऱ्यांची संख्या पुरेशी आहे मुंबईत काय करू शकत नाही आपण तर अशा अर्बन सेक्टरला जर सोडलं आणि लडाख सारखा काही भाग ज्या ठिकाणी विरळ वस्ती आहे असा जर भाग सोडला म्हणजे त्याच्यामध्ये लडाख आणि अरुणाचल प्रदेश हा थोडासा भाग जर सोडला तर संपूर्ण भारतामध्ये ही योजना आता काम करते आहे आणि एका तालुक्याला 2 म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या सुरुवात केली आणि त्याचं जे प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी एक एक संस्था जोडून दिली किंवा एक एक एजन्सी जे जोडून दिली त्याला कम्युनिटी बेस्ड बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणतात त्याच्यातली औरंगाबाद जिल्ह्याची जी कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज म्हणतात ज्या संस्थेचं मी काम करतो त्याला आम्हाला संधी त्याच्यामध्ये मिळाली आम्हाला आम्ही अजून जसं इथं संभाजीनगरमध्ये का जिल्ह्यात काम करतो तसं नांदेड जिल्हा बीड जिल्हा आणि आता जळगाव जिल्हा या 3-4 जिल्ह्यामध्ये हे काम करतो आहोत याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम करतो आहोत याच्यातलं एक आपले हे जे आहेत ते इथेच आहे पैठण सातकर्णी नावाची कंपनी स्थापन झाली पैठणमध्ये ते त्यांचा हे तर नक्की मांडली विषय आणि मग सगळीकडे विषय सुरू झाला हे तर आहे कंपनी आहे मग या कंपनी ज्यावेळी सरकार केंद्र सरकार एक स्पेशल योजना काढून याच्यामध्ये येत आहे तर मग वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा केंद्रबिंदू सुद्धा या विषयीकडे वळायला मग पोकरामध्ये या सगळ्या साधारणपणे पोकराची गंमत पहा पोकरा योजना कशी असते गाव निश्चित असत बरोबर आहे पण एफपीओ साठी गंमत अशी आहे जिल्ह्यात कुठलीही एफपीओ असेल तरी पोकरा योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यातला एक तरी मेंबर त्यांचा पोकरा योजनेच्या गावातला असला पाहिजे किमान म्हणजे काय झालं याच्यासाठीची विशेष बाब म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी समोर आता तुम्ही हे जसं म्हटलंय पोकरा जसं म्हटलंय तसं मॅग्नेट आहे तसं स्मार्ट आहे
ज्या 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 नवीन योजना येत आहेत त्याचं केंद्रबिंदू हे शेतकरी उत्पादक कंपन्या याच्याकडे केंद्रबिंदू ठेवून पुढे चालते. तुम्ही म्हणाल असं काय नेमकं आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या नवीन येणाऱ्या उपक्रमांचा फोकस त्याच्यावर आहे. आपल्यातले जे थोडेसे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी याचा लगेच कॉल घेतला आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या कंपन्या स्थापन केल्या. गंमत पाहायची जर असेल तर संपूर्ण भारतामध्ये सध्या किती कंपन्या असतील शेतकरी उत्पादक कंपन्या? 22,000 शेतकरी उत्पादक कंपन्या. किती? 22,000. त्याच्या पुढची गंमत, याच्यापैकी 40% शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मध्ये आहेत. त्याच्या पुढची गंमत, याच्यापैकी 6,500 शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. किती? 6,500. त्याच्या पुढची गंमत, आपला हा जो मराठवाडा झोन आहे हा साधारणपणे जर बघितला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 300 आसपास शेतकरी उत्पादक कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत. एवढ्या जर कंपन्यांमध्ये ताकद असती आणि एवढ्या जर कंपन्यांचं जर हे व्यवस्थित असतं तर आता आपण सुजला सुफलाम झालं पाहिजे होतं की नाही एवढ्या रजिस्टर झाल्या तर. म्हणून मी मग अशी सुरुवातीला शब्द वापरलाय हे वाघ, त्याला आपल्याला व्यवस्थित हाताळता आलं पाहिजे तेव्हाच तो वाघासारखा वाघ आहे, अन्यथा तो आपल्याला त्रास देतो. खूप सांभाळून शब्द वापरलाय ना, कारण माझा अनुभव आहे. आम्ही पेनल्टी भरल्या त्याच्या, आम्ही चुका केल्या आणि त्या चुकातून शिकलो. मग काय करावं लागेल? जेव्हा आपल्याला हे आहे की हे शस्त्र दिलेलं आहे तर हे शस्त्र चालवायला शिकलं पाहिजे, समजून घ्यावं लागेल कसं चालवलं. साधारणपणे याची ढोबळ रचना जी आहे ती साधारणपणे कमीत कमी 50-10 शेतकरी एकत्रित आले की एक शेतकरी उत्पादक कंपनी बनू शकते. मी इथं जी मांडणी करतो आहे, कृपा करून एक लक्षात घ्या की एक कंपनी बनायची असेल तर काय लागतं याची मांडणी करतो. लक्षात येत आहे? एक कंपनी बनवायची असेल तर काय लागतं त्याची मांडणी करतोय. पण वेगवेगळ्या ज्या योजना आहेत या योजनांसाठी त्यांची त्यांची जी इलिजिबिलिटी करायची, इलिजिबिलिटीला पात्रतेचे जे निकष आहेत ते त्यांनी वेगवेगळे ठेवलेले आहेत बरं का. हे किमान मूलभूत असलेली गोष्ट आहे ती कंपनी अस्तित्वात देण्यासाठी. ही स्पष्ट करू द्या पहिल्यांदा मला. लक्षात येते? ठीक आहे, पुढे जाऊया. कंपनी कशी करावी लागणार आहे तर त्याच्या मूलभूत गोष्टी आपण इथं मांडण्याचा प्रयत्न करा. सोप्या गोष्टीमध्ये आपल्याकडे सोसायटी असते तर सोसायटीला संचालक असतात की नाही? तसे इथं 5 संचालक आणि जास्तीत जास्त किती तर 15 संचालक. संचालक कोणाला म्हणायचं? तर संचालक ज्यांचा डीन नंबर असतो त्याला संचालक. लक्षात, ज्यांना ज्यांचा डीन नंबर असतो त्याला संचालक. आता गेल्या मागच्या काही अनुभवात लक्षात असं आलं की पहिल्यापासूनच तुम्ही संचालक मंडळ जे तुम्ही डीन धारक कराल या डीन धारकामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. ज्यावेळी पुढच्या योजनांना ज्यावेळी जातो त्यावेळी ते विचारतात तुमच्याकडे महिला आहेत का? याची काही गरज नाही बरं का, कंपनी ऍक्टची गरज नाही. पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी जायचं आहे त्यावेळी आपल्याला डीन धारकामध्ये सर्व यांचे समाज घटकांचं प्रतिनिधित्व लागतं आणि महिलांचंही प्रतिनिधित्व लागतं. लक्षात आलं? म्हणजे SC ST AT OBC ओपन जशी उपलब्धी असेल, शक्यतो SC ST ला प्राधान्य एकतरी असला तर जास्त त्या SC ST योजनेशी संलग्न असलेल्या विषयाला आपण अर्ज करू शकतो, त्याच्यासाठी पात्रता धारक होऊ शकतो. याच्यासाठीचा पहिल्यांदाच जर विचार केला, ज्यावेळी आपण कंपनी फॉर्म करायला चाललो त्यावेळेस त्याचा विचार सर्वांगीण जर असेल तर कंपनी चांगली बनते. चालेल? नेक्स्ट,
हे करत असताना अजून एक गोष्ट पहा, आमचा अनुभव असा आहे की जो माणूस चांगला बोलका आहे, संघटक आहे, सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करून चालणार आहे आणि त्याचा सिबिल स्कोर चांगला नाही, तर अशा माणसाला तुम्ही घ्याल का कंपनी? नाही का? बरं, पुढे ज्यावेळी बँकेत जायचंय त्यावेळी ते अडचणीच होते, मग अशांना आपल्याला कंपनीत पण ठेवायचंय, त्या याच्यामध्ये पण घ्यायचंय, कंपनी संचालनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पण घ्यायचंय, मग काय करावं लागेल? प्रमोटर नावाचा एक प्रकार असतो, पहिले जे 10 लोक पहिले 15 लोक जे एकत्रित येऊन कंपनी स्थापन करतात त्यांना पहिल्यांदा म्हटलं जातं प्रमोटर, यांनी येऊन एकत्रित भाग भांडवल गोळा करावं लागतं, किमान किती करावं लागतं? 1,00,000 रुपयाचं भांडवल, भाग भांडवल गोळा करावं लागतं, कंपनी म्हटली की भांडवल आलं, भांडवल करणार कोण गोळा? कंपनी जे स्थापन करणार आहे, बरोबर आहे का? मग ते काय करते, त्यांनी त्या पहिला जो पेडअप कॅपिटल आहे, त्याला पेडअप कॅपिटल असा शब्द वापरतो, थोडे याच्यातले तांत्रिक शब्द तुम्ही अनुभवाने पाडून घ्या, पहिले तर आपली अडचण वाटली होती या शब्दाची, पण हळूहळू सवय झाली, तर हे सवयीचे करावे लागतील, कारण आपल्याला ते दुसऱ्याशी बोलत असताना, या विषयामध्ये सीए आणि सीएसचं खूप महत्व आहे, रजिस्ट्रेशन, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला हिसाब किताब कोण लिहितं? सीए लिहितात, पण हे जोडलं जातं कोणाशी? हे जोडलं जातं कंपनी रजिस्ट्रारशी जोडलं जातं, ही रजिस्ट्रेशन कुठे करायचं, नोंदणी कुठे करायची? रजिस्ट्रार ऑफ कंपनी, आरओसी, आरओसीचे सगळ्यात जास्त ऑफिसेस महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबई, पुणे, नागपूर, असं जर बघितलं तर 6 ऑफिसेस आरओसीचे महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि त्यामुळे आरओसी अजून एक गंमत अशी आहे की आरओसी जसं आता आपण केव्हीकेमध्ये आलो की झाडे साहेबांना थेट जाऊन भेटू शकतो, तशी आरओसीची काय भानगड नाही, त्या खिडकीमध्ये टाकायचं, त्यांचा नंबराप्रमाणे ज्या टेबलवर जाईल तिथून विषय सुरू होतो, त्यामुळे आरओसी हे वेगळंच भानगड ठेवलेली आहे, ते म्हणजे एका अर्थाने माणूस नसलेलं सिस्टम आहे, म्हणजे माणूसच चालवतात पण नेमका चेहरा नाही, त्याला चेहरा भी नाही, आणि त्यामुळे आपल्याला कायदा पाळणं इथं गरजेचं आहे, माझे शब्द जर समजून घ्या बरं का, म्हणजे याच्यामध्ये खूप दडलेलं आहे, म्हणजे एखादी चूक केली तर तिथं मान्य होते तर नाही होत, त्याला पेनल्टीज लागते, सहकारमध्ये काय करू शकतो, सहकारमध्ये साहेबांना सांगून विनंती करून माफ करून घेऊ शकतो, याच्यामध्ये माफी नाही, आणि त्यामुळे या विषयाला हात घालत असताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण वेळेत त्याची पूर्तता केली पाहिजे, ह्या समजून एक कंपनी ऍक्ट खाली असलेली कंपनी, आपल्या कंपनीचा दर्जा हे आपण चालवत असलेली कंपनी आणि रिलायन्स चालवत असलेली कंपनी एकाच दर्जावर तांत्रिक भाषेमध्ये आरओसीच्या समोर असते, ते असं नाही विचार करत तुम्ही शेतकरी आहेत म्हणून तुमचा वेगळा विचार करेल, काय म्हणूया अंबानी आहेत म्हणून यांचा वेगळा विचार, असं नाही, कायद्याच्या समोर आरओसीच्या समोर हे एकाच याच्यामध्ये, मग काय करावं लागेल, यांचं डिजिटल सिग्नेचर दरवर्षी करावं लागतं, हे जे डायरेक्टर आपण 5 नेमू यांचं, मग करावं लागतं की नाव काढावी लागतात, किमान 10 नावं आपल्याला आरओसी सीएस कडे द्यावी लागतात, हा जो सगळा विषय सांभाळतो ना तो असतो कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटंट हा काय करतो, इन्कम टॅक्स टॅक्स डिपार्टमेंट सांभाळतो, आणि आरओसी कंपनी रजिस्ट्रारशी संबंधित जे विषय असतात ते सीएस सांभाळतो, याच्यामध्ये 2 जणांचं रोल महत्वाचा आहे, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळी कंपनी स्थापन करा त्यावेळी अनुभवी सीएसच्या माध्यमातून ती स्थापन करावी अशी तुम्हाला विनंती आहे, तर त्यामुळे ते सीएस कडून आपल्याला 5-7-10 नावं आपल्याला कळवावी लागतात, त्याच्यापैकी संपूर्ण भारतभर ते शोधतात की या नावाची दुसरी काही कंपनी आहे का, नसेल तर मग आपल्याला नाव कळवावं लागतं, यांना किती तुम्ही किती दिली होती, याने सातकर्णी जे नाव यांना मिळालं, तर सातकर्णी नाव मिळत असताना 10 वेगवेगळी नावं त्यांनी त्याच्यावर अपलोड केली, त्याच्यातली 6 नावं ही पूर्वीच वापरलेली होती,
त्यामुळे चार नावापैकी एक निवडा असं प्राधान्यक्रम सातकर्णीचा होता, त्यामुळे सातकर्णीचं त्यांना मिळालेलं आहे. मग काय येतं की कंपनी बांधायची असेल तर कंपनीचं एमओए असतं, मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन. तुम्ही म्हणाल हे काय भानगड आहे, घटना सोप्या भाषेत. आपली संस्था स्थापन करायची असेल, बचत गट स्थापन करायची असेल तर नियम नियमावली ठरवतो की नाही, तसं कंपनी कायद्याच्या अनुसार त्याला एक फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅट मध्ये आपण कशासाठी कंपनी स्थापन करतो आहोत याची मांडणी आणि आखणी आपल्याला करावी लागेल. हे जे दोन डॉक्युमेंट आहेत महत्वाचे, त्याला मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन, हे सीएस बनवून देतो. चांगला सीएस निवडा चांगल्या पद्धतीने, पण सीएस हे करत असताना सगळंच त्याच्या हे करू नका. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, माझा एक उद्या प्रकार, तुम्हाला जे करायचं आहे ते त्याच्यामध्ये आवर्जून मांडा. आणि सीएस ला मांडणी करायला सांगत असताना ही केवळ तालुक्या पुरतं करतो आहोत, जिल्ह्या पुरतं करतो असं मांडू नका, भारतभर करतो आहोत अशा परिप्रेक्ष्यामध्ये त्याची पहिल्यांदाच मांडणी करा. कारण याच्यामध्ये एक जरी शब्द बदलायचा असेल तरी तो सीएस पैसे मागतो त्यामध्ये पहिल्या दिवसापासून. पहिल्या दिवसापासून आपण आपण ध्येय आपलं मोठं ठेवायचं, काम करताना तालुक्याचंच करू, काम करताना 10 गावांचंच करू, पण मांडणी करत असताना आपल्याला त्याची कार्यक्षेत्र हे विचारपूर्वक करावी लागेल. पुढचा येतो त्याचा जो फॉर्म आहे, हा ई फॉर्म हे सीएस भरता तो भरावा लागेल. काय 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 कागदपत्र लागतात एक कंपनी बनवायची असेल तर, जे काय आपण त्याचे जे कारभारी ठरवू, कारभारी राहतील ना, त्याला संचालक म्हणून हे लागतं. साधारणपणे काय लागतं, पॅन लागतो. पॅन कार्ड तर सगळ्यांकडे असतं आजकाल, नसेल तर काढावं लागेल. अजून एक काळजी घ्यायची लागते की जे नाव पॅन कार्ड वर जसं स्पेलिंग आहे तसंच आधार वर पाहिजे. थोडस समजून घ्या बरं का, त्याच्यामध्ये फरक नको. फोटोग्राफ पाहिजे, आयडी प्रूफ साठी काय, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, आधार. आधार हा शक्यतो तुमच्या मोबाईलला जोडलेला पाहिजे. आणि जे आपण ऍड्रेस प्रूफ देतो हे खूप महत्वाचं आहे. जो ऍड्रेस प्रूफ देतो तो पत्रव्यवहार आणि पुढच्या याच्यासाठी महत्वाचा लागणार आहे. पुढचं येतं शेतकरी सर्टिफिकेट, याचा फॉर्मॅट असतो हा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून आपल्याला मिळतो. त्याच्यावर त्यांच्याकडून सही करून हे शेतकरीच आहे हे निश्चित करून घ्यावं लागतं, त्याचं एक फॉर्मॅट. तुम्ही म्हणाल हे कशासाठी, ही कंपनी आहे, ही शेतकरी कंपनी नाहीये. म्हणजे ज्यांच्याकडे जमीन आहे असेच सगळे शेतकरी आहेत असं नाही, प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे माझ्याकडे जमीन नाही पण मी या साहेबांकडची जमीन कसतोय तर मी सुद्धा प्रोड्युसर्स असं त्याला पकडलेलं आहे. लक्षात आलं, त्यामुळे त्याचा दायरा वाढवला. लक्षात आलंय का, म्हणजे माझ्याकडे जमीन नाही पण मी खंडाने भाड्याने कसतो तर मी काय झालो, उत्पादन झालो. पण याची नोंद गावातून आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या याच्यातून ती करून द्यावी लागते, त्याचे सर्टिफिकेट. अजून एक महत्त्वाचं आहे की जिथं आपण कंपनी स्थापन करणार आहोत त्या कंपनीचा एक ऍड्रेस द्यावा लागतो. तो ऍड्रेस अत्यंत सांभाळून द्यायचा. आम्ही काय केलं, आमच्या कंपनीचा ऍड्रेस हातमाईचा दिला, त्याला ऍड्रेस प्रूफ लाईट बिल लावलं. त्या लाईट बिलची गंमत अशी झाली की आम्ही सगळं झालं, कंपनी स्थापन झाली, मस्त झालं. आणि बँकेत अकाउंट उघडलं, बँकेचे चेक मागायला लागलं, ते म्हणाले चेक बुक तुमच्याकडे पाठवलं, हा म्हणाल नाही मिळालं, ते म्हणून पाठवलं. आमच्या किती फेऱ्या झाल्या, जवळजवळ 20 दिवस ना, 20-25 दिवस आम्ही बँकेसोबत बोलायला लागलो. नंतर लक्षात आलं त्याच्यावरचा लिहिलेला पिन कोड हा शेजाऱ्याचा होता. ते गेलं कुठे, शेजाऱ्या शेजाऱ्याच्या पोस्ट ऑफिस मध्ये ते पडलं. ते म्हणाले असं काहीच नाही, रिटर्न परत बँकेला गेलं. बँकेला जात असताना ते बँकेच्या त्या याच्यामध्ये जात नाही, त्यांच्या सेंट्रल ऑफिसला जातात जिथून
चेकबुक इश्यू होतं. तर अशा खूप गडबडी गमती जमती आहे. त्यामुळे ऍड्रेस प्रूफ देत असताना तो ऍड्रेस योग्य आहे का हे पाहावं लागेल. आपल्या सगळ्यांना नितीन गडकरी माहिती आहेत का? माहिती आहे. मधल्या काळामध्ये ते अडचणीत आले होते, माहिती आहेत का? त्याला सगळ्यांनी पूर्ती घोटाळा म्हटलं. ते काय होतं भानगड? ती भानगड हीच होती. त्यांच्या सगळ्या कंपन्या होत्या नागपूरला काम करणाऱ्या. त्याचा जो ऍड्रेस प्रूफ दिलेला होता तो एकाच खोलीचा मुंबईतला दिलेला होता. आपण काय असतो, फार कॅज्युअल असतो या आत्मीमध्ये. म्हणजे आपण जर आपण एवढा मोठा नेता तो पण कॅज्युअल होता. त्यामुळे अडचणी काय, एवढ्या मोठ्या माणसाला किती किंमत चुकवावी लागली बघ. आपल्याला जे काम करू ते योग्य आणि नेमकंच असलं पाहिजे याची काळजी याच्यामध्ये घेतली. पुढे जाऊया की एज्युकेशन प्लेस ऑफ वर्क इमेल असली पाहिजे. ही इमेल कशासाठी असते? बीएससी त्याच्यावर येते. ईमेल असला पाहिजे. त्यामुळे संचालक जे निवडू डायरेक्टर जे निवडू त्यांना ईमेल वाचता तरी आला पाहिजे. ईमेल उपलब्ध असला पाहिजे. मग काय करावं लागतं? याच्यामध्ये चांगला सीएस असला पाहिजे आणि चुनचुनीत डायरेक्टर आपल्याला याच्यामध्ये असला पाहिजे ज्याला ते हाताळताय. हा, त्यामुळे आखणी करणं आता तुमच्या डोळ्यासमोर यायला लागेल की कोण कोण असले पाहिजेत आपल्यासोबत. पुढचा जो विषय येतोय ती नाव आपल्याला लिहायचे. शेअर होल्डरचा पॅटर्न कसा असेल हे ठरवायचं. त्याच्यामध्ये अनेक शेअर होल्डर्स असू शकतात. कोण कोण शेअर होल्डर्स असू शकतात? 10 किंवा 10 पेक्षा जास्त शेतकरी प्रोड्युसर्स एकत्रित येऊन कंपनी स्थापन करू शकतात. शेतकरी आणि दुसरी एखादी कंपनी एकत्रित येऊन कंपनी स्थापन करू शकतात. 2 ते 2, 3, 4, 5, 6 शेतकरी कंपन्या एकत्रित येऊन कंपनी स्थापन करू शकतात. 3-4 प्रकारची कंपनीची स्थापना होऊ शकते. त्यामुळे हा जो शेअर होल्डिंगचा जो पॅटर्न आहे हा आपल्याला पहिल्यांदाच निश्चित करावा लागतो. आम्ही शेअर्स कोणाला घेणार, सभासद कोणाला करून घेणार हे निश्चित करावं लागतं. मग काही जण त्या शेअर्सचा जो विषय आहे याच्यामध्ये त्याची एक व्हॅल्यू असते 10 रुपयाच्या त्याची फेस व्हॅल्यू म्हणतात. त्याच्या एवढ्या डिटेल्स मध्ये जात नाही, पण आपण ठरवायचे की लोकांकडून किती पैसे घेणार आहोत आणि आपण करत असलेल्या कंपनीच्या व्यवहारानुसार त्याच्या फायदा तोट्यानुसार त्या 10 रुपयाच्या फेस व्हॅल्यूची व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू कमी जास्त होत असते. जाऊ दे तो विषय सोडून द्या, तो सीएसचा विषय. पण त्याच्या आधारावर आपली कंपनीचं ग्रेडेशन होतं, त्या आधारावर कंपनी लोक समजून घेतात. पुढे काय म्हणते, ज्यावेळेस शेअर होल्डर ठरवले आपण की आमच्याकडचे सभासद सगळे शेतकरी असतील, या तालुक्यातले असतील, ऊस बागायतदार असतील, टोमॅटो बाग करणारे असतील, मोसंबी करणारे असतील, जे ठरवायचे त्याला तुम्ही ठरवा. भाजीपाला करणारे असतील किंवा या भागातले असतील, बरोबर आहे? काही त्याचा क्रायटेरिया तुम्ही काही ठरवा, तो तुमचा अधिकार नाही. पण त्याची पद्धती मात्र एक केली लागू की ते सगळ्यांना लागू. अजून एक गंमत या याच्यात बारकावा. माझ्याकडे किती वेळ आहे सर? नाही सर, तुमचा टाइम तुम्ही घ्या. नाही सांगा, बोर नाही होत आहे? थोडस बोरिंगच आहे. अजून गोड आणि थोडस सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण याच्यापेक्षा गोड नाही टाकताय. शेअर्स याच्यामध्ये असे आहे, हे एकदा जर तुम्ही 700 शेअर तुमच्या कंपनीचे सांगितले आणि कंपनीला नोंद त्याला काय म्हणतात, अलॉटमेंट म्हणतात. हा शब्द लक्षात ठेवा. एकदा तुमचे 700 शेअर अलॉट झाले की तुम्हाला 700 चं 699 आमचे शेअर आहेत असं नाही सांगता येत. जास्त पण सांगता येणार, जास्त वाढवू शकतो, कमी करता येणार नाही. हा काय करता येईल, मी शेअर होल्डर आहे आणि माझा काही तुमच्यावर विश्वास नाही बसला,
मी म्हणतो मला बाजूला जायचं, मला तेव्हाच बाजूला कर, मला बाजूला काढलं तुम्ही की तिथल्या शेअर होल्डरच्या नावाने एक माणूस तुम्हाला घ्यावा लागतो। लक्षात येतं? तुम्ही शेअर वाढवले 700 ऐवजी 750 केले तर उरलेल्या 50 परत अलॉटमेंट घ्यावी लागते। सीएस कडून त्याची करवण्याची पद्धती वेगळी आणि त्याला 5-3 नावाचा एक सर्टिफिकेट असत, त्या 5-3 सर्टिफिकेट वर तुमचं शेअर अलॉटमेंट पक्की होते जी कंपनी आरओसी कडे नोंदली जाते। थोडे तांत्रिक शब्द आहेत, मी काहीच करू शकत नाही त्याला, पण हे लक्षात राहू द्या की असं राहतं। आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवायचं का, याला करायचं, सीओला करायचं, आपल्याला कसं घडतं एवढं समजून घ्यायचं, करायचं सीओला आणि सीएसलाच करायचं। प्रक्रिया औरंगाबाद नाही, औरंगाबाद मध्ये कुठे, मुंबई 3 आहेत, पुणे आणि नागपूर। आणि तिथं कुठे लिहायची गरज नसते, सीएस सीएस हा सगळा हाताळत असतो, त्याचेच पैसे सीएस घेतो, त्यांना जी भाषा कळते त्या भाषेत लिहिण्याचे पैसे सीएस घेतो। वेगळं काय सांगू, ज्यावेळेस डीएससी करायची असते तर ते डीएससीचा फॉर्मॅट तुमच्या ईमेल वर येतो आणि ईमेल वरून तुम्हाला एक व्हिडिओ पाठवावा लागतो, मीच हा माणूस आहे जो मी साइन करतो आहे, डिजिटल सिग्नेचर म्हणतात त्याला, आणि त्यामुळे त्याचा दरवर्षी हे रिन्यू करावं लागतं। त्याचा एक फॉर्मॅट आहे 500 दिवस, 500 दिवसानंतर रिन्युअल येतो, त्यामुळे तो एक खर्च दरवर्षीचा। हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन येतं, नाव येतं, नंबर येतो, मग तुम्ही म्हणाल हे चालवायचं जर असेल तर मग कसं करायचं, जशी आपण सोसायटी चालवतो तशीच याला त्याचं रूप आहे। पण याच्यामध्ये मी अजूनपर्यंत तुम्हाला कुठेही अजूनही शब्द वापरलेला नाही, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सचिव या शब्द वापरलेत का? पण हे तर लागतात कोणती गोष्ट चालवायची असेल तर। ही झाली व्यावहारिक गोष्ट, कायद्याच्या दृष्टिकोनातून काही व्हॅल्यू नाही। मला शब्द ऐकून घ्या, कायद्याच्या दृष्टिकोनातून 5 चे 5 संचालक हे संचालक म्हणूनच गृहीत धरले जातात, त्याच्यामध्ये कोण मोठा कोण छोटा असं त्याच्यामध्ये स्वरूप नाही। अजून एक गोष्ट याच्यामध्ये मी सांगायची विसरलो, खरं म्हणजे तुम्ही विचारली पाहिजे, एखादा सरांसारखा माणूस आहे, त्यांच्याकडे शेती नाही, त्यांच्याकडे ज्ञान आहे आणि त्यांना तुम्हाला तुमच्या कंपनीत घ्यायचं आहे, असू शकतो ना, आपले पाहुणे असतात, आपलेच नातेवाईक असतात, शेतीविषयीचं ज्ञान असतं, माहिती असते, जोड असते, करता येऊ शकतं का? नक्की करता येतं, त्याला टेक्निकल डायरेक्टर म्हणतात, बरोबर, तज्ञ संचालक म्हणून घेऊ शकतो। पण त्यांना ज्यावेळी निवडणूक असेल निवडणुकीत मात्र त्यांना मत देता येईल, चालेल? स्पष्ट पुढे। एकदा कंपनी स्थापन झाली की आपल्याकडे काय येतं, नाव येतं, मग काय करावा लागतो, ज्या कंपनीचं आपण जे रजिस्टर्ड ऑफिस म्हटलेलं आहे, नोंदणीकृत ज्याचा पत्ता दिलेला आहे, तिथं आपल्याला सीएस ने एक पद्धती त्याची डेव्हलप केलेली आहे, कसंही नाव लिहायचं नाही, त्याचा एक फॉर्मॅट आहे ठरलेल्या पद्धतीचा, त्याच्यामध्ये नंबर आला पाहिजे, नाव आलं पाहिजे, जसंच्या तसंच नाव आलं पाहिजे, शब्दात फेर नकोय त्याच्यातल्या स्पेलिंग मध्ये, रजिस्टर ऍड्रेस तसा पाहिजे आहे, तर त्याचा एक फॉर्मॅट मध्ये बोर्ड लावावा लागतो आपल्या कंपनीचा, जो ऍड्रेस आपण दिलेला आहे त्या ऍड्रेसला बोर्ड लावावा लागेल, बँकेत खातं खोलावं लागेल, मग त्या ठिकाणी तुम्हाला ठरवावं लागेल की आपण खातं कसं खोलावं। आमचे अनुभव वेगळे आहेत आणि व्यवहार वेगळा आहे। व्यवहाराची गोष्ट सांगू की कायद्याची गोष्ट सांगू, काय बोलतो? दोन्ही सांगू, दोन्ही सांगू। चांगली गोष्ट काय असते, तिघा जणांच्या सहीने व्यवहार चालवावे, पण तिघा जण उपलब्ध नसतात
मग काय करतात, दोघांच्या सह्या घेऊन ठेवलेल्या असतात, तिघांपैकी दोघांच्या सह्या लागतात ना, एकाची सही घेऊन ठेवलेली असते आणि एक जण व्यवहार करतो, गडबड काय होते, सही मध्ये बदल, सही बदल नाही होत, माझी नियत फिरली की गडबड होती. सर कंपनीच्या चेकला आपण किती डायरेक्टरचे देऊ, तीन डायरेक्टरपैकी दोघांची सही, दोघांची. तुम्ही जर कॉर्पोरेट अकाउंट्स, ई बँकिंग, नेट बँकिंग घेतलं तर नेट बँकिंगची पण सुविधा आहे, त्यामुळे तुम्ही हे जे आर्थिक व्यवहाराचे जे तंत्र तुम्ही अवलंबाल त्याच्यातला पारदर्शीपणा हे सूत्र तुम्ही अवलंबायचं आहे, त्याच्यातच त्याचं यश चालेल ना चालतं. याचा व्यवहार आजचा दररोज याचा जो याची कंपनी जी आहे त्याचा एक किती झाला, एक साडेसहा कोटीचा व्यवहार होता या वी एफपीओ नावाची कंपनी, एफपीओ आहे हातमाळीची, सोलार डिहायड्रेशन मध्ये काम करते, भाजीपाला वाळवण्या मुंबा नावाचा ब्रँड जवळ चालू आहे, प्लमरी सिल्लोड लाटसाम ते यांचं. आणि मग आम्हाला प्रश्न पडलो की किती चेक लिहायचे, मग ज्या बँकेमध्ये सुरुवातीला आम्हाला घेत नव्हते म्हणजे कुठली गणोरीची बँक तिथं खातं पण खोलायला देत नव्हते, पण आम्ही म्हटलं तुमच्याचकडे जोडलेलं आहे तुम्हाला घ्यावं लागतं नॅशनलाइज बँक लागतील, मग त्यांनी कसं बसं खातं खोललं आणि चेकबुक दिलं, ते चेकबुक आमच्या शेजाऱ्यात दिलं, कमती कमती होतात त्याच्यातून शिकायला मिळतं. नंतर ज्यावेळी व्यवहार करायचा तर मुंबामध्ये काय करतो आम्ही, आज जर हे घेतलं आणि शेतकऱ्याला चिठ्ठी दिली, पट्टी दिली, तर 24 तासाच्या आत त्याच्या अकाउंट मध्ये पैसे टाकतात. मुंबा हे चालवलं जातं 3-4 पार्टनर्स एकत्र येऊन, त्याच्यातले ऑपरेशनल पार्टनर्स जे आहेत ते वी आणि चाकात त्याला तुम्हाला खूप पार्टनरशिप मध्ये काम करावं लागेल, कंपनी चालवण्यासाठी चालवावी लागते, ते पुढचं ते हे सांगतील कसं करायचं. आज माझा विषय तो कायदेशीर बाबीचा, मी त्या विषयावर बोलू शकतो बोलेल, पण आत्ता मला तो मॅन्डेट याने दिला, मला मी तुमच्याशी नक्की बोल. तर बँक अकाउंट ओपन करावं लागेल, सांभाळून ओपन करा, योग्य पद्धतीने ओपन करा. त्याच्यामध्ये अजून एक गंमत आहे, ज्यावेळी तुम्ही कंपनी फॉर्म करता त्यावेळी तुम्हाला ना किती पेडअप कॅपिटल आपलं आहे त्याला कसं म्हणतात, ऑथराइज कॅपिटल नावाचा एक शब्द आहे. बऱ्याचदा काय करतो की या सगळ्या विषयाला पैसे लागत असतात, ऑथराइज कॅपिटल निश्चित करून घेणं याच्यासाठी आरओसी त्याच्यानुसार पैसे लावतो की रजिस्ट्रेशनचे पैसे किती असतात, लक्षात आलं का? तुम्हाला जर तुमच्या डोक्यामध्ये पक्का व्यवहार तुमचा हा कोटीमध्ये जर जाणार असेल 2 वर्षामध्ये तर पहिल्याच जीएसटी हा वेगळा विषय, ऑथराइज कॅपिटल मी सांगतो आणि तुमचे शेअर होल्डर्स हे 1000-च्या वर जाणार असतील तर पहिल्याच दिवशी तुम्ही 50 लाखाच्या आसपास 35 लाखाच्या आसपास ऑथराइज कॅपिटल करून घ्या. हा व्यावहारिक सल्ला आहे, कायदेशीर सल्ला 15 लाखांपासून सुरुवात ऑथराइज कॅपिटल. याचा अर्थ काय की एवढी सरकारकडून आम्ही पैसे उभारण्याची, कॅपिटल उभारण्याची, भाग भांडवल विक्री करण्याचा अधिकार या कंपनीला प्राप्त झालेला आहे, एवढे शेअर देऊ शकतो. अजून एक मला सांगायचं राहिलं, एक माणूस किती शेअर घेऊ शकतो जास्तीत जास्त, 49% घेऊ शकतो जास्तीत जास्त. पण ज्यावेळी तुम्ही स्कुटीनेला जाता स्मार्टच्या किंवा कोणत्याही योजनेच्या, ते 8% वर असतात तिचे बाजूला काढतात तुमचं प्रपोजल, तर कमी मार्क मिळतात. तर साधारणपणे असं एकाने कोणीतरी भाग भांडवल गुंतवलंय, पैसे गुंतवले असं नका, हे तुम्हाला हा कायदेशीरित्या होऊ शकत का, होऊ शकत. मी तर काय म्हटलं, मी तर कायदा सांगतो, शेतकरी येतच नाही होऊ शकत. पण तुमची ताकद कशात आहे, मूलभूत मी जी गोष्ट म्हटली की
पहिल्या टप्प्यामध्ये जमिनी नाही एकत्रित आणू शकत, माणसाला शेतकऱ्यांना एकत्रित आणू शकतो, शेतमाल आहे शेतमाल जर एकत्रित आणला पाहिजे तर जेवढे जास्तीत जास्त शेतकरी जोडले जातील तेवढे त्याची ताकद राहणार, बरोबर आहे. आणि त्यामुळे आपला पहिल्यापासूनचा फोकस असा असला पाहिजे की जास्तीत जास्त शेतकरी हे आपले सभासद असतील आणि त्याच्या आधारावर चालणार ही कंपनी असेल. ही व्यापाऱ्यांची कंपनी अशी नाही, शेतकऱ्यांची. ते आपण ठरवायचं आहे. त्यामुळे एओए एमओए मध्ये जे मांडणी करू त्या घटनेमध्ये आपण काय लिहितो, तांत्रिक दृष्टिकोनातून भारतभरातला कोणी चालतो ज्याच्याकडे 7-12 आहे, नसेल तर त्याच्याकडे तो काय म्हणूया खंडानित असतो याच सर्टिफिकेट. स्पष्ट झालं? आपण कुठ करत होतो, बँकेचं अकाउंट खोलणं आणि व्यवहार करणं सांभाळून करायचे बँकेत, शक्यतो नॅशनलाइज बँकेमध्येच खातं उघडा. तुम्हाला बाकी छोट्या बँकेमध्ये मिळतील पण जसं जसं तुमचा व्यवहार पुढे जातो त्यावेळी बँका आपल्या पडतात बरं का. बँकांचा रिच जो असतो तो मर्यादित क्षेत्राला स्वतःला मर्यादित करू नका. नॅशनलाइज बँका पकडा किंवा ज्या कमर्शियल बँका, समजा तुम्हाला कमर्शियल बँकेत जायचं असेल तर कमर्शियल बँकेचा रीच मोठा आहे, भारतभर पसरलेले आहे, अशाच बँकांकडे जा. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाऊन माल विक्रीसाठी इथून झाशीला माल पाठवाल, इथून उत्तर भारतात माल पाठवाल, दक्षिण भारतात माल पाठवाल, तिथं काय मलकापूर बँक तिथल्या याच्यामध्ये व्यवहाराला उशीर होईल तुमचा, एवढंच भाग आहे. व्यवहार होईल का, व्यवहार होईल उशीर होईल, यासाठी त्यांना ते अपलोड करावं लागतं, जोड करावी लागतं, सगळ्या समजण्यासाठी उदाहरण दिलं बरं का. म्हणजे मलकापूर बँकेत आपल्याला काय नेमकं व्यवसाय करणार आहोत याच कमेन्समेंट सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि हे 60 दिवसाच्या आत आरओसीला कळवावं लागतं. एकदा का तुमची स्थापना झाली, स्थापना झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत पहिली एजीएम घ्यावी लागते, अँन्युअल जनरल बॉडी सर्वसाधारण सभा काय म्हणतो आपण त्याला एजीएम, आणि ती आरओसीला कळवावी लागते. 60 दिवसाच्या आत घेतली तर तुम्हाला अजून चांगली गोष्ट की आपण नेमका व्यवसाय काय करणार आहोत त्याच कमेन्समेंट ऑफ बिझनेस हे कळवावं लागतं. शक्यतो सीएसए आपल्या परस्परच करतो, आपल्याला त्याचे पेनल्टी लागू नये म्हणून, पण आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. पुढे जाऊया 90 दिवसाच्या आपल्याला रजिस्ट्रेशन जे करू ते एजीएम मध्ये, एजीएमच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन एजीएम जर घ्यावी घ्यायची असते तर 15 दिवस अगोदर नोटीस काढून सगळ्यांना बोलावून एजीएम घेऊन त्याच्यात हे द्यावे लागणार आहे. ऑडिटरची नेमणूक करावी लागते, सगळ्यांना माहिती आहे, पण ऑडिटरची नेमणूक आपल्याला करावी लागेल कारण इथला प्रत्येक व्यवहार हा नोंद करावा लागतो. कारण हा याला पॅन आहे, आपल्या कंपनीचं पॅन निघत, अजून काय निघत, टॅन निघत, पॅन आणि टॅन या दोन्ही गोष्टी निघतात. त्यामुळे एकूण एक व्यवहार कंपनीचा सरकारच्या निगराणीमध्ये टॅक्स साठीचा असणारा नंबर आहे. मला एवढं नाही माहिती, नाही माहिती, नाही माहिती. त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती मराठी म्हटल्यावर कसं मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याला लिहिता, मुख्य कार्यकारी अधिकारी या विषयाचा प्राण आहे, तो पुढे नेणार आहे. आपण सगळेजण ग्रामीण भागातले आहोत, ग्रामपंचायत माहिती आपल्याला, सध्या इलेक्शन पण चालू आहे. सरपंच आणि वॉर्डचं काय काम असतं आणि ग्रामसेवकाचं काय काम असतं, ग्रामसेवकाचं रेकॉर्ड मेंटेन ठेवणे, शासनाची जे काय असेल हा अजून अजून नवीन स्कीम सांगणे, अजून जे ग्रामपंचायतच्या बॉडीने सरकारने सांगितलेल्या पद्धतीने जे काही ठरवून दिलंय त्याची अंमलबजावणी करणे, नवीन गोष्टी असेल तर ग्रामपंचायतच्या बॉडीला अवगत करून द्या. त्याला अधिकार असतो का काय करायचं हे ठरवायचं, अधिकार कोणाला असतो, बॉडी बॉडीला.
सेम प्रिंसिपल इथे आहे ठरवायचे कोणाला बॉडी वाढीला अंमलबजावणी कोणी करायची सीईओ सीईओ उद्या उठून हे सगळे आपण शेतकरीच असतो करणारे आपणच असतो पण एकदा ठरवलं आणि ते ठरवायचे नोंद करावी लागते त्याला मिनिट्स ऑफ मीटिंग म्हणतात त्या मिनिट्स ऑफ मीटिंग सीएस कडे नोंद करायच्या असतात त्या आधारावर ते वर्षभराचा आपला रिपोर्ट बनवतात परत एकदा सांगतो ज्या ज्या मीटिंग आपल्या होतील साधारणपणे वर्षभरामध्ये किमान सहा मीटिंग होणं अपेक्षित असतं चार आणि एका मीटिंग मध्ये 120 दिवसापेक्षा जास्त अंतर नको दोन मीटिंग मध्ये हे जे संचालक मंडळ आहे त्यांचे मीटिंग लावायला लागणार कमीत कमी किती झाले पाहिजे चार आणि दोन नंतर कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त किती 120 दिवस अलाव केले याचा अर्थ काय आम्ही शेतवर साईडला काय केलं आम्ही दर महिन्याला मीटिंग घेतो 12 गावचे 12 कारभारी आहेत एकमेकाचा चेहरा तर दिसला पाहिजे हा तर त्यामुळे दर महिन्याचे मीटिंग घेतो आणि मिनिट्स घेऊन आणि त्या मिनिट्सच्या आधारावर व्यवहार यांनी करायचा थोडी सीईओ सीईओ बोर्ड ऑफ मीटिंग ते सांगितलंय जनरल मीटिंग ऑफ ऑल स्टेकहोल्डर्स ही सर्वसाधारण सभा वर्षातून एकदा शक्यतो ऑक्टोबर महिन्यामध्ये असावी ही का ऑक्टोबर महिन्यामध्ये असावी पहिल्या वर्षात तर ठीक आहे जे ऑडिट होतं त्या ऑडिटचं वाचन हे त्या सर्वसाधारण सभेमध्ये वाचन करावं लागतं आणि त्याची मंजुरी सर्वसाधारण सभेमध्ये घ्यायची असते लक्षात आलं दरवर्षी एजीएम करावी लागेल एजीएम मध्ये ऑडिट ऑडिटचं वाचन करावं लागेल लेखा परीक्षणाचं आणि त्याला मंजुरी देणं आणि मग तेव्हा अपलोड करायची असते त्यामुळे 27, 28, 29, 30 हे ऑक्टोबरचे जे दिवस आहेत ते सीए साठी भयंकर असे असतात आपण अगोदरच जर घेतलेली असेल एजीएम आपली म्हणजे पहिल्या आठवड्यात तर सीए सुद्धा एकदम शांततेत तुमचं काम करून देतो नंतर ते वैतागतात भयंकर म्हणजे फारच अवघड गोष्ट होते आणि त्यानंतरचे जे सीएचे आणि सीएसचे रिमार्क्स असतात ना त्यावर बँक वाले ठरवतात की आपल्याला लोन द्यायचं की नाही किती द्यायचं कसं द्यायचं त्याचं व्हॅल्युएशन काय करायचं त्यामुळे काय लोक बोलत असतात त्यामुळे आपल्याला हे काय म्हणजे अपौरुषेय गोष्ट आहे हे तर कोणी व्यक्ती नाही आपण या कंपनीला रूप देणार याचं रूप कसं मोजलं जाईल कसं वाचलं जाईल तर याची जी काही कागदपत्र आहे त्या आधारावरच तर वाचलं जाईल याला चालवणाऱ्याच सिबिल कसं आहे त्यांचं व्यवहार कसे आहे या आधारावरच तर मोजलं जाईल ना वेगळं काय गोष्ट आहे तर त्यामुळे त्याची मोजण्याची जी रचना आहे ती स्पष्ट असली पाहिजे ती स्वच्छ असली पाहिजे ते आपण लोकांकडे जाऊन ती चांगली असली पाहिजे आणि त्यामुळे त्याला जे रूप आपण देणार आहोत ते खूप चांगलं असलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं की करायचं म्हणून ऑडिट करतो ऑडिट आग्रह धरावा लागतो याच्यात चांगल्या बाजू आमच्या मांडल्या त्याच्यामध्ये पुढे येतो विषय डायरेक्टरची केवायसी हा दरवर्षी करायचा विषय आहे साधारणपणे 1800 ते 2000 रुपये खर्च होतो ना एका एका डायरेक्टरच्या केवायसी पैसे पैसे लागतात बरं का सांभाळायचं बॅलन्स शीट करावी लागते ऑपरेट रिपोर्ट करावा लागतो दरवर्षीचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावं लागतं वेळेच्या आधी 30 सप्टेंबरच्या आत आपलं रिटर्न फाईल झालंच पाहिजे सांगतो सगळे खर्च सांगतो मी सीआयसीएस नाही बरं का हा आरओसी साठी त्याचा रिपोर्ट वेगळा असतो म्हणजे जसा सीए रिपोर्ट बनवतो तसा सीएस आरओसी साठी रिपोर्ट बनवतो या कंपनीचं स्टेटस हे आहे कंपनी ऍक्ट हे सांगतं हे करतंय कंपनी ऍक्ट हे सांगतं हे असं वागतंय सांगायचा उद्देश काय मी जे मगाशी शब्द वापरला की आपण कागदावर आपलं दिसणारं जे एका अर्थाने चेहरा जो आहे ते बोलण्याचं काम कोण करणार आहे ऑडिटरचा रिपोर्ट दोन ऑडिटर आपल्या नशिबी आहेत एक आहे सीए आणि दुसरं आहे सीएस तर त्यांचे जे रिपोर्ट आहेत ते खूप महत्त्व आहे मित्रांनो त्याच्याकडे एकदा बारकावे लक्ष दिलं तिकडे म्हटलं अन्न कंपला आरओसी कंप्लायन्स सीएस कडून करून घ्यायचे हा वोटिंग राईट आणि
ओनरशिप ऑफ शेअर्स. मी मोठा शेतकरी आहे आणि जास्त पैसे गुंतवले तर याच्यामध्ये वोटिंग राईट मला किती असतील? जसं मी 50% म्हणजे मी 40% शेअर घेतले तर कंपनीचे सगळ्या शेतकऱ्यांचं सारखं असेल. कोणाचं वेगळं मत आहे का? मी तर जास्त पैसे गुंतवलेत ना. एकदम बरोबर आहात तुम्ही. एक व्यक्ती, एक पॅन कार्ड, एक वोटिंग राईट. वोटिंग राईट एकच असेल, त्याचं आला आहे का? त्याचं हे काय आहे? अजून एक गंमत आहे. दर 3 वर्षांना, दर 3 वर्षानंतर हे जे संचालक मंडळ आहे त्याच्यातले 1/3 व्यक्ती बदलले गेले पाहिजे. लिहून घ्या. किती वर्षांनी? दर 3 वर्षानंतर. खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये, नाहीतर ते सीएस त्याच्यामध्ये हे करतात. बदलले गेले पाहिजे म्हणजे काय? तुम्ही निवडणूक घ्या, ते हे झाले चालते, पण जेवढं ते बदलत असेल तेवढं चांगलं आहे. कंपनी आहे असं सांगतो. चालू शकत, चालत सगळं चाल, पण ज्यावेळी रेडेशन करते त्याने मास्क कमी चालत सगळं चालत सगळं. प्रत्येक कायदा आहे ना, कायद्याला पळ वाटत चांगलं. मार्गदर्शक सूत्र तत्व काय सांगितलेले आहे? मार्गदर्शक तत्व अशी सांगितलेली आहे की दर 3 वर्षानंतर 1/3 सभासद, सॉरी संचालक बदलले पाहिजे. संचालक निवड कोणातून होईल? तर शेअर होल्डर्स मधून संचालक निवड होईल. अजून एक गोष्ट जर तुम्हाला करता आली तर पहा बरं का, हे चांगलं मार्गदर्शक तत्व सांगितलेले, नियम नाही. गावाचा किंवा विषयाचा विषयानुरूप FIG करता येते का? फार्मर्स इंटरेस्ट ग्रुप शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर फार्मर्स इंटरेस्ट ग्रुप जर आपले पक्के जर झाले, आपले आत्म्याचे गट आले किंवा आपले बचत गट आले, शेतकरी गट आहे, तर हे जर आपण नोंद करू शकलो आपल्याला. त्याच्यामध्ये भूमिहीन शेतकरी गट पण घेता येतो ना? घेता येतो, फक्त त्याला प्रोड्युसर सर्टिफिकेट डिफाईन करावं लागेल. प्रोड्युसर सर्टिफिकेट शक्यतो तुम्ही तुमच्या एकूण सगळ्या व्यवहाराच्या हिशोबाने मार्गदर्शक तत्वानुसार कंपनीच्या ऍक्टनुसार काही अडचण नाही, 100% घेतले तरी चालते. पण हे प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन, त्या माणसाकडे खात्रीच नाही की स्वतःची जमीन कुठून आपण करणार आहोत. दरवेळेस लोकांच्या जमिनीवर जर अवलंबून राहणार असतील तर अशा लोकांची कंपनीला कोण हे करणार? तर त्यांना 10% वर शक्यतो जायला देऊ नये. नाकारू पण नाही, असले पण पाहिजे, पण त्याचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. मी मगाशी म्हटलं एका बाजूने की सगळे संचालक सारखे, पण मग काम तर वाटून घ्यावी लागतील ना. मग इथं विषय येतो की जे संचालक आहेत, जे काम आहे, एकाला काम काय करावं लागेल की सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटणं, वेगवेगळ्या योजनांची माहिती घेणं, आपली कंपनी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणं. साधारणपणे असे काम कोण असतं? चेअरमन करत असतात. चेअरमन ज्यावेळी हे करत असतात, बाहेरचं पाहत असतात, त्यावेळी कंपनी जी चालते त्याच्यातला आपल्या सगळे व्यवहार कोण पाहत असतात? तर व्हाईस चेअरमन पाहत असतात. सचिवाचं काम काय असतं? तर सगळ्या कायदेशीर बाबी, या सगळ्या मिटिंगा बोलवणं, त्याच्या नोंदी करणं, या सगळ्या विषयामध्ये कोण काम करेल? सचिव करेल. कोषाध्यक्षाचं काम काय? आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवणं, आर्थिक व्यवहार चोख राहतील असं पाहणं. सचिवाचं काम काय? वेगवेगळ्या लोकांच्या सोबतच्या पार्टनरशिप जोडणं, मार्केटिंगचा विषय जोडणं, प्रॉडक्ट जोडणं, सगळ्या विषयामध्ये जर काम कोणाला करायचं असेल सचिवाला करावं लागेल. मग याचा अर्थ या 5-6 जणांनीच काम करायचंय का? तर नाही. याच्या व्यतिरिक्त कंपनीच्या ज्याच्यामध्ये कंपनीची जी मीटिंग असते त्या बोर्ड ऑफ मीटिंगमध्ये ठराव करून
मी कंपनीचा शेअर होल्डर आहे पण मला एखाद्या विषयाची जबाबदारी पण देता येते पण त्याला सब्जेक्टेड टू त्याचा मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये ठरावामध्ये उल्लेख पाहिजे. मी काय म्हणालो, मी डायरेक्टर नाही, मी शेअर होल्डर आहे, मी 1000 रुपये भरले, डायरेक्टर नाही तर 10,000 रुपये भरले, समजण्याच्या हिशोबाने बघा करावंच लागतं ना असं. आणि मला एखादी गोष्ट करायची, मी कंपनीकडे परवानगी मागितली, कंपनीचं नाव वापरण्याचा परवानगी मागितली, कंपनीचा माझा सगळा त्या विषयाचा व्यवहार कंपनीच्या थ्रू करण्याची परवानगी मागितली, तर त्याच मला अधिकार पत्र मिळू शकतं का? मिळू शकतं, पण कंपनीला ठराव करावा लागतो आणि कंपनीच्या सूत्रानुसारच आपल्याला त्याची आखणी मांडणी करावी लागते. आलं लक्षात? रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काही प्रश्न आहे? पुढे काही प्रश्न असतील तर विचारू.